सर्वांना नमस्कार। मी आज आपल्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलो आहे, छोटीशी। कथेचं नाव आहे फोन। अरे पत्त्या कुठे आहे तुझा? किती फोन केले मी, सगळे बंदच असतं काय कायम। हॅलो कोण? बस का आता? आता आवाज पण विसरला का आमचा? नाही रे, आवाज नाही ओळखला मी। अरे नंदू बोलतो आहे। नंदू? नंदू? नंदू जोशी काय? मला आवाजाची काय ओळख लागली नाही रे अजून। अरे नंदू जाधव बोलतो आहे पळशीवरनं। अरे हां हां हां, बोल बोल, कसा काय फोन केला? काय नाही, बघाव म्हटलं काय चाललं आहे। तुझा काय फोन नाही काय नाही? कुठं आहेस कुठं तू? आहे की इथंच आहे, चाललं आहे निवांत। अरे पण असं कुठं असतं आहे का एवढं करून येईल का? एवढं कुठं तोडत असते काय? समजाय पाहिजे तुला बी। नाही नाही तसं काय नाही, खरंच काय नाही। नाही कसं? कधी येतो कधी जातो काय कळत बी नाही, इकडे आल्यावर बी भेटत नाही, एक फोन करायला बी जीवावर येतं का? अरे तुमचे कामधंदे चालले असतेत आणि त्यात कशाला उगाच खोळंबा। अरे आमची कसली कामं काय, मागं पुण्याला आल तू एक दोनदा तेव्हा भेटावा म्हटलं तुला, तर तुझा फोन बंद। माणसानं हुडकायचं तरी कुठं तुला? बरं काय विशेष मग, आज काय फोन केला? ते आपलं आबा जगदाळे आहे ना, तो विचारत होता। त्याच्या मिसेसची चुलत बहीण आहे, इंजिनिअरिंग झालंय, आता तिकडेच जॉबला ती कंपनीत। तर त्यानं परवा सहज माझ्यापाशी विषय काढला की बघ विचारून तुला, काय विचार आहे का तुझा बघ म्हणत होता। अरे नाही नको, आईला ह्याच्यासाठी फोन केलता का तू? अरे थांब थांब, जरा एक मिनिट थांब, मी आता एक काम करतो, फोन झाल्यावर तुला व्हॉट्सअपवर तिचा बायोडाटा पाठवतो। एकच नंबर पोरगी आहे, नुसतं बघायला काय जात आहे तुला, लगेच पास करशील बघ तू, गॅरंटीस आहे मला। चांगल्या वाईटाचा काही विषय नाही, पोरगी चांगलेच असतात, पण नकोच आहे आपल्याला तर काय पाठवू बिठवू नको। असं कसं नको? मला काय कळतच नाही तुझं, किती दिवस नको नको म्हणणार आहे? हां पाठवतो या बघ बायोडाटा, दोन दिवस विचार कर निवांत आणि मग सांग। एवढं ऐक माझं, आणि पार्टी बी चांगली आहे तिकडची, माणसं बी चांगली आहेत बघण्यातली, आणि आपली त्यांच्यात वाट बी पडलेली आहे कासेगावच्या मामीच्या बाजूनं, ह्याच्यापेक्षा चांगली जागा मिळणार नाही बघ तुला। बरं बरं सांगतो मी तुला नंतर, मी फोन करतो नंतर। तू कसला फोन करतोय? तुझं तिकडं काहीतरी गॅटमॅट आहे बहुतेक, तसं असलं तरी काय अडचण नाही, सांगून टाक आपल्याला बिंदास, मी बोलतो अण्णाला। दुसरं कोणी डोक्यात आहे का तुझ्या? नाही नाही तसलं काय नाही। अरे पण इकडे पै पावण्यात तसाच कालवा उठला आहे तुझं, तू तिकडंच काहीतरी जुळवलं आहे म्हणून। सांग तसं काय असेल तर, काष्टबिष्टचा बी काय विषय राहिला नाही आता एवढा, त्याचं बी काय कमी जास्त असेल तर काय अडचण नाही, चालून घेऊ आपण। हां अरे असतं तर सांगितलं असतं मी, आता काय नाहीच आहे तर काय पदार्थ सांगू का? आणि लोकांचं काय मनावर घ्यायचं, ते बोलतच असतात, त्यांचं तोंड कोण धरणार। बरं ठेवू का आता, काम आहे जरा। अरे कामावरनं आठवलं, ते बी एक विचारायचं होतं, जॉबला कुठं असतो म्हणे तू आता? जॉब बीब काय नाही करत मी, सध्या मी माझी पॅशन फॉलो करतो। होय काय, चांगलं आहे चांगलं आहे। अरे पण म्हणजे काय करतो नेमकं? विशेष काय नसतं, इतर लोकांना कार पार्किंगसाठी स्वतःचा असिस्टंट देतो। असिस्टन्स म्हणजे एखादी कार आसपास घुटमळायला लागली की मी लगेच उठून उभा राहतो आणि मग उजवा हात हवेत चक्राकार हलवून येऊ द्या फुल मारा वगैरे असे आवाज काढतो, आणि कार नीट पार्क झाली की मी लगेच खिडकीवर हात आपटून मजुरी मागतो। लोक देतात त्यांच्या खुशीनं 10-20 रुपये, आणि पैशाचं बी काय नसतं रे एवढं, कामाचा आनंद महत्त्वाचा, तो बक्कळ मिळतो। बाकी वेळ मग इथंच फुटपाथवर बसून असतो दिवसभर,
हॅलो नंदू, हॅलो, ऐकतोस ना? चायला फोन ठेवला वाटतं नंद्यानं. आपण सर्वांनी कथा ऐकली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. कथा आपल्याला आवडली असल्यास कथेला लाईक जरूर करा, आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा. अजून एक विनंती आहे आपल्याला की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.